राम कदमांच्या नावामध्ये राम आहे, परंतु त्यांचं वागणं, त्यांचं ज्या पद्धतीने वक्तव्य आहेत ती मात्र रावणाला शोभून दिसतील अशाच पद्धतीची आहे. किमान रामाच्या नावाप्रमाणे रामाचा संयमीपणा हा सुद्धा त्यांच्याकडे यायला हवा होता, तो चुकून आलेला नाही आहे. आणि ज्या पद्धतीने ही वक्तव्य केली जात आहेत त्याचा करू तितका निषेध हा कमी आहे. राज्यामध्ये महिलांची अतिशय वाईट परिस्थिती असताना, सुरक्षेचे 3-13 वाजलेले असताना, अशा पद्धतीने महिलांना मुलींच्या बाबतीमध्ये अशी बेजबाबदार वक्तव्य करणं हे सत्ताधारी आमदारांना निश्चितपणे शोभण्यासारखं नाही आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीत आधी झालेला जितका क्राईम वाढतोय त्या क्राईमच्या वरती आपली पकड कुठंतरी ढिली होताना दिसतीये. रामाच्या या तथाकथित राम शासनाच्या या तथाकथित रामराज्यामध्ये दिवसाला 12 महिला मुलींवर होणारे लैंगिक अत्याचार, दिवसाला 30-35 मुलींना छेडछाडीला सामोरं जाणे, अशासारखे अश्लाघ्य प्रकार होत असतानाच सत्ताधारी आमदारांकडनं अशी बेताल वक्तव्य होत आहेत, त्याचा तीव्र निषेध आहे.